मग तर ऐक ना, बोला की अगं आपल्या लाडक्या बहिणींसाठी इन्स्टंट कोथंबीर वडी बनव ना. करते की बघा काय खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार झाली आहे. अजिबात ना अशी ती चामट होत नाही, मस्त अशी मोकळी मोकळी होते, कुरकुरीत होते आणि पटकन तयार होते. आज की नाही मंडईत गेले होते. हिवाळ्यामध्ये मला मंडईत जायला खूप आवडतं, कारण अशा छान छान भाज्या येतात, काही विचारू नका. हादग्याची फुलं, शिंगाडा, असं वेगळं वेगळं, आणि पालेभाज्या तर इतक्या स्वस्त मिळतात. आता ही कोथिंबीरची जुडीच बघा, अगदी त्या दादांकडे ना अगदी कोरडी, अजिबात माती नव्हती विकत घेताना, आणि 5 रुपयाला एक मिळाली आहे. मग एवढी स्वस्त कोथिंबीर मिळाली की कोथिंबीर वडी झालीच पाहिजे की नाही. बरं, ही कोथिंबीर वडी की नाही आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत, म्हणजे वाफवायची वगैरे गरजच नाही. मग सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी कोथिंबीर हे कवळी देठ असतात ना, ही पण घ्यायची आणि कोथिंबीर निवडून घेऊयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण ना मस्त खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी करणार आहोत, आणि ही वडी करण्यासाठी वडी थापून वाफवून अजिबात घेणार नाही आहोत. अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने ही पद्धत मी मला वाटतं 4-5 वर्षांपूर्वी माझ्या चॅनलवर ऑलरेडी दाखवलेली आहे, पुन्हा एकदा दाखवते नवीन येणाऱ्या व्ह्युअर्ससाठी. तर अशा छान छान खमंग खुसखुशीत अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, आणि काय काय इन्ग्रेडियंट घेतले, काय काय प्रमाणात घेतले, याची सगळी डिटेल लिस्ट व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळेल. स्क्रीनशॉट काढा, फोटो काढून ठेवा, आणि जेव्हा रेसिपी तयार करायची तेव्हा ती लिस्ट तुम्हाला उपयोगी पडेल. पण आत्ताचा व्हिडिओ निगुतीने बघा, अगदी निवांतपणे बघा. तर इथे 2 कप बेसन आहे इथे, आणि 1/2 कप तांदळाचं पीठ. आता यामध्ये काही बेसिक साहित्य आपण घालणार आहोत. तर सगळ्यात आधी यामध्ये घालूयात हळद 1/2 चमचा, आता सुके जिन्नस आधी मिसळून घ्यायचे, आणि आता यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं, मोजूनच घेतलेलं पाणी आहे, मिसळून घ्यायचं. चला, बरोबर 1/2 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे, आणि हे बघा छान असं सैलसर पीठ आपण इथे तयार करून घेतलं. चला, इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तेल तापतंय तोवर. इथे माझ्याकडे 2 टेबलस्पून भरून गच्च भरून ठेचा आहे. तर त्यासाठी काय केलं, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या, 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या, आणि त्यामध्ये 1/2 चमचा ओवा घालून मिक्सरमध्ये त्याची भरड काढून घेतली. तर हा ठेचा आपला असा तयार होतो. आता तेलही तापलं आहे, यामध्ये घालूयात जिरं 1/2 चमचा. जिरं छान फुललं पाहिजे. हिंग हा ठेचा घालायचा आणि परतवून घ्यायचा. 1 मिनिटभर तरी हा ठेचा तेलामध्ये खमंग परतून घ्यायचा. काय सुंदर परतून झाला आहे ठेचा. आता यामध्ये अगदी 1/2 चमचा मी लाल तिखट घालते, नाही घातलं लाल तिखट तरी काही हरकत नाही, पण रंग छान येतो वडीला. आणि आता या फोडणीमध्ये 5 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिसळून घ्यायची. कोथिंबीर अगदी 3-4 मिनिटं परतून घ्यायची. तर इथे काय केलं, आपण 1 जोडी कोथिंबीर घेतली, निवडून घेतली, आणि पाण्यामध्ये घालून घालून त्यातली माती सगळी काढून टाकली, स्वच्छ धुवून घेतली, जितकं मातीचं पाणी निघतंय तितकं काढून टाकून दिलं. त्यानंतर एका सुत्या कापडावर किंवा नॅपकिनवर पसरवून ठेवली 1 तासभर फॅनच्या हवेखाली, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून गेलं. आणि पाणी निघून गेलं छान अशी घेऊन बारीक चिरून घेतली. तर ती बरोबर 5 कप मी इथे घेतलेली आहे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. काय सुवास दरवळतोय, वा वा वा. आता बघा, कोथिंबीर हलकीशी शिजत आलेली आहे. आता यामध्ये हा जो बेसनचा घोळ आपण तयार केलेला आहे हा सगळा यामध्ये घालायचा.
चवीपुरतं मीठ घालायचं, यामध्ये मिसळून घ्यायचं. हे बघा, हे लगेच ताटसर व्हायला सुरुवात होते. आता या बेसनचा एकदम घट्ट गोळा होईस्तोवर छान आपल्याला एकजीव किंवा एकसंध हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटंच हे एकसंध मिसळून घेतलं आहे आणि बघू शकाल इथे या मिश्रणाचा छान असा एकसंध आणि घट्ट गोळा तयार झालेला आहे. हे बघ, आणि हा कोरडा कोरडा व्हायला पण सुरुवात झाली. आता हे असं पसरवूयात, झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटं मंद आचेवर हे वाफवून घेऊ. आता इथे हे मिश्रण वाफवून निघतं आहे, तोवर आपण ट्रे तयार करूयात. 6x8 इंचाचा साधारण हा टीन आहे, याच्याऐवजी खोलगट ताटली वापरली तरी चालेल. आता हे यावर तेल छान पसरवून घेऊयात, म्हणजे वडी चिकटणार नाही याला आणि काढायला सोपं पडेल. आणि आता बेसलाच 2-3 चमचे तिळाचा छान थर लावूयात, म्हणजे हे वडीला छान चिकटून राहतील तीळ आणि वडी तळताना तीळ सुटणार नाहीत. चला, हे वडीचं मिश्रण छान वाफवून निघालंय 5 मिनिटं. वा, बघा छान शिजलंय हे, अजिबात चिकट नाही आहे. वा वा वा, मस्त मोकळं मोकळं आणि सुट्टं सुट्टं झालं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण घ्यायचं या ट्रेमध्ये. आता वाटी किंवा असा एखादा सिलिकॉन स्पॅटुला घ्यायचा आणि हे मिश्रण एक सारखं दाबून दाबून घ्यायचं. आता ट्रे नसेल, थाळीमध्ये जरी ही प्रोसेस केली तरी काहीच हरकत नाही. सो माझ्याकडे हा छोटूसा चमचा आहे, त्याने असं दाबून दाबून घेते, म्हणजे मिश्रण सुटणार नाही, कोरडं कोरडं नाही होणार. चला, आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं. चला, हे मिश्रण छानपैकी थंड झालेलं आहे. आता वडी करूयात. सो मध्यभागापासून कायम कट करायला सुरुवात करायचं. आता ही देखील मध्यबाजूच घ्यायची. बघा, काय सुरेख एकसारख्या वड्या पडल्यात. कोपऱ्यातली वडी आधी सोडवून घ्यायची. काय बात आहे, कमाल, छान असं शार्प कट बसलेले आहेत आणि एकसारख्या वड्या झालेल्या आहेत. चला, आता या वड्या तळूयात. तर तेल आधी मोठ्या आचेवर तापवून घेतलं आणि मग आता लहान आच केली, मंद आचेवर तळून घ्यायचे. मस्त, एक बाजू खरपूस तळून झाली की उलटवायची आणि वरची बाजू पण छान अशी तळून घ्यायची. हे बघा, काय सुरेख दिसते वडी. वा वा वा, मस्त अशी खमंग तळून झाली आहे, काय सुरेख तळली गेली सगळ्या बाजूने. आहा हा, क्या बात आहे, एकदम खुटखुटी तर झाली आहे, अजिबात कुठे असे डेन्स झालेलं नाही, हलकी फुलकी झाली आहे. जाळीवर ठेवूया. याच प्रकारे सगळ्या वड्या तळून घेते. बघा, मस्त अशी खस्ता होते आणि आत तोडूनही दाखवत आहे. आत एकदम हलकी आणि मऊ होते आणि जाळीदार होते. एकदम खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तयार आहे. बाहेरनं एकदम खुसखुशीत, आतमध्ये पण असे छान जाळीदार होते, अजिबात अशी डेन्स किंवा गच्च होत नाही आतमध्ये. आणि तरी आपण ही वाफवलेली नाही, अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे. ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.